थ्री चेअर्सच्या नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आज नवरात्र स्पेशल एपिसोड करायला आपण आलो आहे संहिता देशपांडे हिला भेटायला. आणि संहिता देशपांडे करणारे उकडीचे शेंगो आहे, पण तेही उपासाचे. हा इंटरेस्टिंग पदार्थ कसा केला आहे ते आपण पाहूया. नमस्कार, मी सौ संहिता देशपांडे. प्रथमतः शारदीय नवरात्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शक्तिरूप चैतन्य स्वरूप श्री मातेचा हा महोत्सव. फिस्टिंग अँड फास्टिंग इज अ सायंटिफिक वे ऑफ लाईफ. इट हॅज अ फिजिकल, योगिक अँड कल्चरल कनेक्शन. धावत्या जीवनशैलीमुळे बिघडलेली जी शरीर यंत्रणा आहे ती सात्विक आणि पथ्यकर अन्नसेवनाने व्यवस्थित होते. म्हणूनच वेगवेगळे उपवास वेगवेगळ्या ऋतूमध्ये केले जातात. काही जण नवरात्रात पूर्ण 9 दिवस उपवास करतात. उपवासाचे घटक म्हणजेच भगर, राजगिरा, साबुदाणा, शिंगाडा, तसंच काही भाज्या, फळं असे वेगवेगळे घटक आपण वापरत असतोच, पण मुख्यतः भगर आणि राजगिरा ही तृणधान्यच आहेत. शक्तिवर्धक आहेत, म्हणजेच नुसते काब्ज नाही तर फायबर रिच, लो कॅलरी, भरपूर प्रथिने, लो ग्लायसेमिक इंडेक्स, ग्लुटेन फ्री, भरपूर आयर्न, मॅग्नेशियम, विटामिन, खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा, अशा कितीतरी पोषण मूल्यांनी भरपूर अशा या मिलेट्सचा वापर जर आपण उपवासात करणाऱ्यांनीच नव्हे तर सर्वांनीच दिलखुलासपणाने करायला हवा. बिंग विथ ट्रेंड अँड ट्रेडिशन टुगेदर वी कॅन डिस्कवर अ न्यू हेल्दी वे ऑफ लाईफ. बरं, आता प्रश्नच उपस्थित असा होतो की शेंगोळीच हा पदार्थ उपवासासाठी कसा माझ्या मला सुचला. पण त्याचं मुख्य कारण आहे की शेंगोळे जे मुख्यतः कुळीत पिठाचे बनवतात, कुठल्या प्रदेशांमध्ये ज्वारीच्या पिठाचे सुद्धा बनवतात, तर कुळीथाचे शेंगोळे हा माझा खूप आवडता पदार्थ आहे. आणि कुळीथ म्हणजेच आपण हॉर्स ग्राम म्हणतो त्याला. हा जे मिलेट आहे ते चेंज करून, रिप्लेस करून आपण जर उपवासाचं मिलेट त्याच्यामध्ये वापरून पाहिलं तर छान पदार्थ तयार होईल अशी कल्पना सुचली. आणि म्हणून त्याच्यावरती मी हा प्रयोग करून पाहिला. कारण शेंगोळे हा एकदम इंटरेस्टिंग हेल्दी इंडियन पास्ताच असतो आणि अगदी टेस्टी पारंपरिक पदार्थ आहे. तर आपण पाहूया हा जो प्रयोग यशस्वी झालेला आहे तो कसा आणि त्याच्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत. आता उपवासाचे शेंगोळे बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण पाहून घेऊयात. प्रथमतः जिरेपूड, कोथिंबीर, जिरे फोडणीसाठी, मिरचीचा कूट आणि थोडंसं आलं घेऊयात. आता उपवास भाजणी, थोडासा दाण्याचा कूट आणि तूपसुद्धा आपल्याला फोडणीसाठी लागेल. आता आपण बघूयात शेंगोळ्यांची कृती. त्याच्यासाठी आपण घेतले 1 वाटी उपवासाची भाजणी, 1 वाटीमध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे शेंगदाणा कूट, 1 मिरचीचा कूट आपल्या चवीप्रमाणे, 1 थोडंसं आलं, 1 थोडी कोथिंबीर, 1 यामध्ये जिरेपूट टाकली ना की चव खूप छान येते. तसंच चवीप्रमाणे मीठ. आता थोडं पाणी घालून आपण हे सगळं मिसळून घेणार आहोत आणि त्याचा घट्ट गोळा करून घेणार आहोत. पाण्याने भिजवलेल्या या गोळ्याला आपल्याला थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं आहे. थोडासा आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. हाताला तूप लावून असे आपण शेंगोळे छानपैकी वळून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण हे सगळे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे. आणि थोडंसं पीठ ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे असं आपण बनवून घेतलं आहे जरा दाटसरपणा येण्यासाठी. आपण आता फोडणी करणार आहोत, त्याच्यासाठी आपण घालणार आहोत थोडंसं तूप, थोडेसे जिरे. आता आपण थोडासा मिरचीचा कूट घालणार आहे, थोडी अगदी कोथिंबीर, थोडा आल्याचा कूट,
आता हा आलं आणि मिरचीचा वास खूपच छान यायला लागलाय. त्यात कोथिंबिरीचा सुगंध. सुरुवातीला आपण हे जे पीठ मिक्स करून घेतलंय पाण्यामध्ये ते आपण घालणार आहोत. आता ह्या पाण्याला आपण पाहू शकता किती छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करणार आहोत आणि आपण हे जे वळून घेतलेले शेंगोळे आहेत ते घालणार आहोत. आपण हे उकळलेल्या पाण्यातच शेंगोळे घालणार आहोत जेणेकरून ते पीठ त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही. आता थोडं याला झाकण ठेवून छान वाफ आली पाहिजे. आता याला छान उकळी आलेली आहे. हे 10 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे. दाटसरपणा तर आहेच आलेला आणि ते छान शिजल्यानंतर आपल्याला हे असं दिसणार आहे. तर आता गॅस बंद करून आपण सर्विंगची तयारी करूया. आता प्लेटिंग करून घेताना छानपैकी कोथिंबीर घालून हे सर्व करायचं आहे आणि त्याच्यासोबतच मी माझ्या सासूबाईंनी स्पेशली त्यांच्या हातचे बनवलेले राजगिरा लाडू आणि गुळामधला दाण्याचा लाडू हा बनवलेला आहे तो मी प्लेटिंगमध्ये सोबत घेतलेला आहे. तर हे आपल्या आत्तांना असा पौष्टिक खाऊ तुम्हाला खाऊ घालायला नक्कीच आवडेल नाही का? संहिताने इतका छान पदार्थ आपल्याला दाखवला. संहिता खूप खूप धन्यवाद तुझे. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमच्या अशा काही रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्याही खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन एक एपिसोड घेऊन. तोपर्यंत 3 cheers.